34-11। शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजपा सोशल मीडियाचा प्रभारी यांच्याकडून झालेल्या आक्षेपार्ह ट्विटचा शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा महिला वैतीच्या आघाडीने तीव्र शब्दात निषेध केला आहे। प्रभारी जास्त संकेशगिरी करतात अशा शब्दात महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख नीलम सावंत पालव यांनी या घटनेचा निषेध केला। पुरोगामी महाराष्ट्रात हा प्रकार निषेधार्थ असून असे गैरकृत्य करणाऱ्यांना कायद्याची जरब बसवावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षकांमार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करण्यात आली। सामनाच्या वृत्तपत्र दैनिक सामना वृत्तपत्राच्या संपादिका आणि आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सुवेद्य पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह असं विधान महाराष्ट्राच्या प्रभारी भाजपा सोशल मीडिया प्रमुखाने जे केलं त्याला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे, परंतु अशा पद्धतीचं आक्षेपार्ह विधान एखाद्या सन्माननीय व्यक्तीबद्दल आणि ती जर तिथे स्त्री असेल तर तिच्याबद्दल करणं ही मनुवादी संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि यासाठी शिवसेनेच्या महिला भगिनी यां सध्या नियमात 5 जणींना मंजुरी असल्यामुळे आम्ही इथे प्रमुख अशा पदाधिकारी पोलिसांकडे कणकवली पोलीस स्टेशनमध्ये ह्या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई आणि त्याला कायद्याचा धाक असा बसलाच पाहिजे, जेणेकरून यापुढे स्त्रियांबद्दल अशा पद्धतीचं आक्षेपार्ह विधान केलं जाणार नाही। ज्या भारत देशाचं नेतृत्व राष्ट्रपती पंतप्रधान एक सक्षम स्त्रिया होऊन गेल्या आणि ह्या भारताच्या ह्या पुरोगामी महाराष्ट्रात महिला अग्रेसर काम करत असतात आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान कुठल्याही पुरुषाने करू नये आणि हा जो पुरुष आहे तो केंद्रात ज्यांची सत्ता आहे अशा सत्ताधीशांचा मीडिया सोशल मीडिया प्रमुख आहे तो प्रभारी आहे, प्रभारी जास्त चमकेशगिरी करत असतात, म्हणून ह्या प्रभारीचा आम्ही इथे जाहीर निषेध करत आहोत। कणकवली पोलीस स्टेशनला ह्यासाठी दिलेलं आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्याबाबत कायदेशीर कारवाईचे ताबडतोब बडगा उचललेला आहे, त्या महाराष्ट्र पोलिसांचंही अभिनंदन आम्ही या ठिकाणी करतो। आणि अशा पद्धतीच्या महिलांच्या आक्षेपार्ह विधानाला जो कोणी अशा पद्धतीचं आक्षेपार्ह विधान करत असेल तर त्याच्यापुढे कायद्याची त्या व्यक्तीला कायद्याची जरब बसावी याच्यासाठी आम्ही महिला सक्षम आहोत। आणि रश्मीताई ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीच्या निषेधासाठीच आम्ही शिवसेना महिला आघाडी इथे आज उपस्थित आहोत। याबाबतचे निवेदन कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना देण्यात आले। समाजात तणाव आणि गंभीर गुन्ह्याचा तपास करत या प्रकरणी आरोपीला अटक केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। यावेळी महिला जिल्हा प्रमुख नीलम सावंत पालव, जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा विखाळे, उपसरपंच वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, राजश्री सावंत, अनिशा सावंत, विलास गुडेकर आदी उपस्थित होते। दिगंबर वालोलकर, कोकण नाव, कणकवली। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com।